बीड जिल्ह्यातील धरणामध्ये फक्त 18% एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे तर बीड जिल्ह्यात आतापर्यंत 79% पावसाची नोंद झाली असून 143 लहान मोठ्या प्रकल्पांमध्ये अजूनही पाण्याची कोणतीही आवक झालेली नाही। बुलढाणा जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर मोठा अपघात झाला। वडनेर भोलजी गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 च्या नाली बांधकामाचे काम करणाऱ्या कामगारांवर ट्रक चढवण्यात आला। मलकापूर नांदुरा दोन शहरात दरम्यान असलेल्या वडनेर भोलजी गावाजवळ तंबू टाकून झोपलेल्या कामगारांना या ट्रकने चिरडले। यावर्षी राज्यात जानेवारीपासून आतापर्यंत 9 महिन्यात डेंग्यू रुग्णांची संख्या 10,553 इतकी प्रचंड वाढलेली आहे। राज्यात सर्वाधिक रुग्णसंख्या मुंबईत आहे। मुंबईमध्ये 3,556, ठाण्यामध्ये 706 आणि नाशिकमध्ये 606 रुग्ण आढळून आले आहेत। रुग्णसंख्या जास्त असणाऱ्या ह्या डेटाच्यानुसार टॉप 3 आता हे जिल्हे ठरलेले आहेत तर उर्वरित रुग्णसंख्या इतर जिल्ह्यांमध्ये असल्याची माहिती राज्याच्या 7 रोग विभागाने दिली। सध्या सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस आणि समुद्राला उधाण आलेलं आहे। अशातच वेंगुर्ले आरवली येथील वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी सागर तीर्थ किनाऱ्यावर महात्मा गांधींच्या जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे वाळू शिल्प साकारत त्यांना 154व्या जयंतीनिमित्ताने अभिवादन केलं। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील स्टोन आर्ट कलाकार सुमन दाभोलकर यांनी दगडावर मुक्तपणे रंगाची उधळण करीत स्टोन आर्ट साकारत महात्मा गांधी यांना जन्मदिनानिमित्त अभिवादन केले। चक्क कागद कापून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची अप्रतिम प्रतिमा पाटण तालुक्यातील डाकेवाडी काळगाव येथील चित्रकार डॉक्टर संदीप डाकवे यांनी साकारली आहे। नेहमीच विविध प्रयोग करत कलाकृती साकारणाऱ्या डॉक्टर डाकवे यांच्या या अनोख्या प्रयोगाचे परिसरातून कौतुक होत आहे। मिठाचा सत्याग्रह करणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून नाशिकच्या मालेगावातील कलाकार संदीप आव्हाड यांनी मीठ रांगोळी रंगाच्या कल्पतेने वापर करून महात्मा गांधी यांची आकर्षक कलाकृती साकारत अनोख्या पद्धतीने अभिवादन केलं। माणगाव तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस बरसला। रविवारी रात्री जोरदार पावसाने झोडपले डोंगरातून आलेल्या पाण्याचे लोट ग्रामस्थांच्या घरात शिरले। जोरदार पाऊस सोबत नाल्याचे पाणी सुद्धा घरात शिरल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। बोईसर चिल्ला रोडवरील नागझरी येथे सराफाला लुटण्याचा प्रयत्न। दुर्वांकूर ज्वेलरच्या मालकावर घरी जात असताना दरोडा टाकण्याचा प्रयत्न दोन अज्ञात इसमांकडून बंदुकीतून हवेत गोळीबार करत करण्यात आला। राऊंड फायर करण्यात आला। त्यानंतर मनोर पोलीस घटनास्थळी पोहोचले। फायरिंग करणारे जंगलात पळून गेल्याने पोलिसांकडून शोध सुरू आहे। मुसळधार पावसामुळे करूळ घाटामध्ये आयशर टेम्पोला अपघात झाला। केवळ दैवबलवत्तर म्हणूनच दरीत जाताना हा टेम्पो बचावला। समुद्रातील वादळसदृश्य परिस्थितीमुळे मासेमारीसाठी गेलेल्या बोटी सुरक्षित स्थळी परतल्या आहेत। काही बोटींनी जयगड खाडीचा आसरा घेतलेला आहे तर काही बोटींनी अंजर्ल खाडीत आश्रय घेतलेला आहे। वातावरण शांत होईपर्यंत कोणीही मासेमारीला जाऊ नये अशा प्रकारचे आदेश देण्यात आलेले आहेत। मासेमारीच्या बोटी किनाऱ्यावर आल्या आहेत तर दुसरीकडे मासेमारी व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे। मुंबईच्या अनेक भागांमध्ये गणेश विसर्जनाच्या दिवशी प्रचंड गर्दी असते। अशात लहान मुलांचं हरवण्याचं प्रमाण देखील वाढतं। यंदाच्या गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये 22 चिमुकले हरवले होते। त्यांच्या आईवडिलांकडून चिंता व्यक्त केली जात होती। यावेळी मुंबई पोलिसांनी गिरगाव चौपाटी आणि विसर्जनाच्या अनेक ठिकाणी हरवलेल्या 22 मुलांना सुखरूप घरी पोहोचवलं आहे।
पुण्यातील सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये निवृत्त पोलीस अधिकारी विजय धुमेचा शुक्रवारी रात्री खून करण्यात आला होता। अवघ्या काही तासात पुणे पोलिसांनी गुन्ह्याची उकल केली। 60 ते 70 CCTV तपासात पुणे पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली। कोयत्याने वार करत सिंहगड रोड परिसरातील एका लॉजवर 5 जणांनी विजयची हत्या केली होती। लालबाग राजाच्या दर्शनासाठी फक्त मुंबईतून नव्हे तर संपूर्ण देशभरातून भाविक येतात। नवसाला पावणारा बाप्पा म्हणून ख्याती असलेल्या लालबागचा राजाच्या दर्शनासाठी भाविकांनी यावर्षी लाखोच्या संख्येत उपस्थिती दर्शवली। यावेळी भाविकांनी नेहमीप्रमाणे लालबागच्या राजाच्या चरणी दान अर्पण केले। यातील दुचाकीची सर्वाधिक चर्चा रंगली होती। लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे अशा भेटवस्तूंचा लिलाव सुद्धा केला जातो। शरद पवार यांनी पुण्यामध्ये संशय कल्लोळ नाटकाचा प्रयोग पाहिला। मराठी रंगभूमी पुणे संस्थांच्या वतीनं पुण्यामध्ये संगीत नाट्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। या नाट्य महोत्सवाची सोमवारी सांगता झाली। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये बालगंधर्व रंगमंदिरात हा समारोप सोहळा पार पडला। अडतीस तासांचा मेगा ब्लॉक संपल्यावर सोमवारपासून पुढील 5 दिवस हार्बर मार्गावर ब्लॉक सुरू राहणार आहे। पनवेल ते बेलापूर दरम्यान ब्लॉक सुरू राहणार आहे। 2 ते 6 ऑक्टोबर मध्यरात्री 12:30 ते 5:30 वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार। कोल्हापुरातील शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर येथील गावामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आलेली आहे। एका 54 वर्षीय नराधमाने 23 वर्षीय गतिमंद मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली असून सदर पीडित युवती ही गर्भवती राहिल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला। एशियाड खेळामधील पुरुष स्पीड स्केटिंग 3000 मीटर रिले शर्यतीमध्ये आनंद कुमार वेलकुमार, विक्रम राजेंद्र इंगळे आणि सिद्धार्थ राहुल कांबळे यांना कांस्य पदक मिळाले आहे। एशियाड खेळामधील महिला स्पीड स्केटिंग 3000 मीटर रिले शर्यत जिंकणाऱ्या कार्तिक जगदीश्वरन, हिलर साधू आणि आराथी कस्तुरी राज यांना कांस्य पदक मिळाले। ओबीसींसाठी राज्य सरकार गंभीर नाही, फक्त वेळ काढूपणा करत आहे असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना करावी याचा कालबद्ध कार्यक्रम महायुती सरकारने जाहीर करावा। राज्यातील विविध समाजाचे आरक्षणाचे प्रश्न समोर आले असताना जातीनिहाय जनगणना हाच एक उपाय आहे असंही यावेळी विजय वडेट्टीवार म्हणाले। सद्गुरु विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट कोल्हापूर आणि विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय यांच्या संयुक्त विद्यमानाने लहान मुलांसाठी मोदामृत पोषक आहार योजना सुरू करण्यात आली आहे। याचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बारामतीमधील नटराज नाट्यगृह नाट्यकला मंदिर येथे करण्यात आला। यावेळी मुलांची मोफत आरोग्य तपासणी आणि पोषक आहाराचे महत्त्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना समजावून सांगण्यात आले। पुण्याच्या इंदापूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा वीरश्री मालोजी राजे भोसले यांची ऐतिहासिक गडी असून सततच्या पावसामुळे या गडीच्या पूर्वेकडील प्रवेशद्वारावरचा बुरुज ढासळला गेला आहे। इंदापूर नगर परिषदेने तातडीने पडझड झालेले बुरुज दुरुस्त करावेत अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे। पितृपक्षामध्ये नैवेद्य दाखवण्यासाठी विविध पालेभाज्या लागतात त्यामुळे पालेभाज्यांची मागणी वाढलेली आहे। पितृपक्षात नैवेद्य देण्यासाठी 12 ते 15 प्रकारच्या भाज्यांना मागणी असते। मागणी वाढल्यामुळे पालेभाज्यांचे दर देखील 20 ते 30% वाढल्याचं चित्र धुळ्यातील बाजारपेठेत पाहायला मिळत आहे। विज्ञान क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित समजला जाणारा वैद्यशास्त्राचा नोबेल पुरस्कार 2 शास्त्रज्ञांना जाहीर करण्यात आलेला आहे।
हंगेरीतील कॅटलिन कारियो आणि अमेरिकेतील ड्रूक वाईक्समन यांना कोरोना प्रतिबंधक mRNA लस विकसित करण्यासाठी नोबेल पुरस्कार विभागातून जाहीर करण्यात आलेला आहे। कोरोना प्रतिबंधक mRNA लस या प्रोटीनवर हल्ला करून विषाणूची कार्यक्षमता नष्ट करते। यासाठी लस शरीरातील पेशींची मदत घेते। हे संशोधन करण्यात कॅटलिन कॅरियो आणि ड्रू वाईसमन यांची महत्त्वाची भूमिका होती। या कार्यासाठीच त्यांना नोबेल पुरस्कार विभागातून जाहीर करण्यात आले आहे। पिंपरी चिंचवड शहरातील मुख्य बस स्थानक असलेल्या वल्लभनगर बस स्थानकात सध्या खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं आहे, त्यामुळे प्रवासी एसटी चालक सर्वांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। बस स्थानकातील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका सुद्धा नाकारता येत नाही, त्यामुळे तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ओबीसी जागर यात्रा काढण्यात आली। सेवाग्राम येथून या यात्रेला सुरुवात करण्यात आली। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आशिष देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये हिरवा झेंडा दाखवून यात्रेला सुरुवात करण्यात आली। ही यात्रा 44 विधानसभा मतदारसंघातून 2000 किलोमीटरवर प्रवास करणार आहे। वाशिम जिल्ह्याच्या पोहरादेवी येथे 12 ऑक्टोबर रोजी या यात्रेचा समारोप होणार आहे। दरम्यान राज्य तसेच केंद्र शासनाच्या वतीने ओबीसींकरिता राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती ओबीसींपर्यंत पोहोचवण्याकरिताचा प्रयत्न या यात्रेतून केला जाणार। येवला शहरासह परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिर परिसरामध्ये 16 सोमवारच्या पूजेला भाविक बसलेले असताना अचानक पाऊस आला। तरीही भर पावसात या भाविकांनी पूजा चालूच ठेवली। नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील लहान मुलांच्या वार्डात मागील 24 तासात 12 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आलेली आहे। रुग्णालयातील अन्य सर्व विभागात मिळून मागील 24 तासातील मृतांचा आकडा हा सुमारे 24 असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे। नवजात बालकांमध्ये अत्यंत शेवटच्या क्षणी यातील अनेक नवजात बालक हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले होते। यातील बहुतांश बालकांचे जन्मजात वजन कमी असणे, जन्मजात फुफ्फुसांचा त्रास असणे अशा परिस्थितींमध्ये ही नवजात बालके शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये दाखल झाली होती। यंदाच्या वर्षी गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये नाशिककरांनी डीजे आणि लेझर शोच्या तालावर लाडक्या बाप्पाला निरोप दिला, मात्र या लेझर लाईटचा दुष्परिणाम आता दिसू लागतोय। नाशिकमध्ये नेत्र रोग तज्ज्ञांकडे दुसऱ्या दिवशीपासून नेत्र रुग्ण वाढू लागलेले आहेत। या रुग्णांची तपासणी केली जात असता त्यांची नजर अचानक कमी झाल्याचे निदर्शनास आलेले आहे। या लेझर लाईट्समुळे रुग्णांच्या नेत्र पटलावर खूप रक्त साचून भरल्यासारख्या जखमा आढळलेल्या आहेत। यामुळे 1-2 लाईन्स नजर कमी झाल्याचा परिणाम या रुग्णांवर होत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। तिलारी भागामध्ये दिसून येणारे हत्ती आता आंबोली भागातही पोहोचले आहेत। गेले 4-5 दिवस आंबोली परिसरात हत्ती शेतीचे नुकसान करत आहेत। तसेच वाड्या तसेच वस्त्यांमध्ये आणि घराशेजारी हत्ती फिरत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। आंबोली सरपंच सावित्री पालकर यांनी वनविभागास याबाबत कळविलेलं आहे। आंबोलीत भात शेती, नाचणी शेती आणि ऊसाची शेती मोठ्या प्रमाणात आहे। वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी खास मोहीम तिलारी परिसरात राबवली होती, मात्र या हत्तीचा बंदोबस्त करण्यात वनविभागाला अद्याप कोणतंही यश आलेलं दिसत नाही आहे। हत्तीने केलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही अद्याप वनविभागाकडून नुकसान भरपाई मिळालेली नाही। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सेवाग्राम आश्रमला भेट दिली। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे वास्तव्य सेवाग्राम आश्रमात होते। यावेळी फडणवीसांनी गांधीजींना अभिवादन केले आणि खासदार रामदास तडस, आमदार चंद्रशेखर बावनकुळे इत्यादी नेते सुद्धा यावेळी उपस्थित होते। उपस्थितांनीही महात्मा गांधींच्या स्मृतींना अभिवादन केले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्रमातील प्रार्थना सभेमध्ये सहभाग घेतला। तसेच
आश्रमातील अभिप्राय नोंदवहीत सुद्धा आपला अभिप्राय देखील त्यांनी नोंदवला. महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. येवला शहर आणि तालुका काँग्रेसकडून हुतात्मा स्मारक येथे या महापुरुषांना अभिवादन करत परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच माजी स्वातंत्र्यता सैनिक आणि त्यांचे वारस उपस्थित होते. कोल्हापुरा शेतकरी संघटनेने आंदोलने केली. गांधी जयंतीचे औचित्य साधून त्यांनी आंदोलन केलं. मागील देय बाकी 400 रुपये लवकरात लवकर द्यावी. छत्रपती राजाराम कारखान्याच्या दरात केलेले ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले. सर्व कारखान्यांनी लवकरात लवकर आपली मागणी मान्य करावी अशी मागणी सुद्धा केली. मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी. सीएनजी आणि पीएनजीचे दर स्वस्त झालेले आहेत. सीएनजी 3 रुपयांनी तर पीएनजी 2 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. नवीन दरानुसार सीएनजी 76 रुपये तर आता पीएनजी 47 रुपये प्रति किलो असं मिळणार. घरगुती वापरातील आणि वाहनांमध्ये नैसर्गिक वायूचं प्रमाण वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. एशियाडमध्ये भारताला 60 पदके, 13 सुवर्ण, 24 रौप्य, 23 कांस्य तर भारत पदक तालिकेमध्ये 4थ्या क्रमांकावर जाऊन पोहोचलाय. बीड जिल्ह्यातील धरणांमध्ये फक्त आता 18% पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील मुख्य बस स्थानक असलेल्या वल्लभनगर बस स्थानकामध्ये सध्या खड्ड्यांचं साम्राज्य पोहोचलेलं आहे. त्यामुळे प्रवासी एसटी चालक सर्वांना याचा त्रास सहन करावा लागतोय. बस स्थानकातील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका सुद्धा वाढत आहे. त्यामुळे तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. बीडमधून महत्वाची बातमी आहे. बीड जिल्ह्यातील धरणामध्ये फक्त 18% पाणी साठा आता शिल्लक आहे. तर बीड जिल्ह्यातील आतापर्यंत 79 पावसाची नोंद बीडमध्ये करण्यात आली. तर 143 लहान मोठ्या प्रकल्पांमध्ये अजूनही पाण्याची कोणतीही आवक झालेली नाहीये. बुलढाणा जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर मोठा अपघात झाला. वडनेर वोलजी गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 नाली बांधकामाचे काम करणाऱ्या कामगारांवर ट्रकने त्यांना चिरडले आणि हा अपघात झाला. या अपघातामध्ये 4 जण जागीच ठार झाले आहेत. यावर्षी राज्यामध्ये जानेवारीपासून आतापर्यंत 9 महिन्यात डेंग्यू रुग्णांची संख्या 10,553 इतकी प्रचंड वाढलेली आहे. राज्यात सर्वाधिक रुग्णसंख्या मुंबईत आहे. तर मुंबईमध्ये 3,556, ठाण्यात 704 आणि नाशिकमध्ये 606 रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णसंख्या जास्त असणारे हे टॉप 3 जिल्हे ठरलेले आहेत. तर उर्वरित रुग्णसंख्या इतर जिल्ह्यांमध्ये असल्याची माहिती राज्याच्या साथरोग विभागाने दिली. माणगाव तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस बरसला. रविवारी रात्री जोरदार पावसाने झोडपले. डोंगरातून आलेल्या पाण्याचे लोट ग्रामस्थांच्या घरात शिरले. जोरदार पाऊस सोबत नाल्याचे पाणी सुद्धा घरात शिरल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बोईसर चिल्लार रोडवरील नागझरी येथे सराफाला लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. देवांकूर ज्वेलरच्या मालकावर दरोडा टाकण्यात आला. हा प्रयत्न करताना अज्ञात इसमाकडून बंदुकीतून हवेत गोळीबार सुद्धा करण्यात आला. मनोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. फायरिंग करणारे जंगलात पळून गेल्याने पोलीस शोध करत आहेत. मुंबईच्या अनेक भागांमध्ये गणेश विसर्जनाच्या दिवशी प्रचंड गर्दी असते. अशात लहान मुलांचं हरवण्याचं प्रमाण देखील वाढतं. यंदाच्या गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये 22 चिमुकले हरवले होते. त्यांच्या आईवडिलांकडून चिंता व्यक्त करण्यात आली होती. यावेळी मुंबई पोलिसांनी गिरगाव चौपाटी आणि विसर्जनाच्या अनेक ठिकाणी हरवलेल्या 22 मुलांना सुखरूप घरी पोहोचवलं आहे. पुण्यातील सिंहगड रोड पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये निवृत्त पोलीस अधिकारी विजय ढुमे यांचा शुक्रवारी रात्री खून करण्यात आला होता. अवघ्या काही तासात पुणे पोलिसांनी गुन्ह्याची उकल केली. 60-70 CCTV
फुटेज त्यांनी तपासले. पुणे पोलिसांनी 5 आरोपींना या संदर्भात अटक केलेला आहे. कोयत्याने वार करत सिंहगड रोड परिसरातील एका लॉजवर 5 जणांनी विजयची हत्या केली होती. कोल्हापुरातील शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर येथील गावात माणूसकीला काळी माव फासणारी घटना समोर आलेली आहे. एका 54 वर्षीय नराधमाने 23 वर्षीय गतिमंद मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सदर पीडित युवती ही गर्भवती राहिल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला. कराड तालुक्यातील पुनर्वसित वाघेश्वरी गावच्या 43 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जमिनी वर्ग 1 करणे प्लॉटचे 7/12 मिळणे या मागणीसाठी वाघेश्वरी ग्रामस्थ आणि शेतकरी संघटनेने अनिल घराळ यांच्या नेतृत्वाखाली कराड तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. यंदा सोयाबीन पिकांवर पिवळा मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे सोयाबीन पिवळे पडलेले आहेत. छत्रपती संभाजीनगरसह बीड जालना धाराशिव हिंगोली या जिल्ह्यांमध्ये सोयाबीनमध्ये मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते. मात्र यावर्षी पावसाने 3 दांड्या मारल्यामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. त्यावर आता हा प्रादुर्भाव वाढल्यानं सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.